माझी पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात सुभाष भैया तुम्हाला मिळावा, आणि तेव्हा आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीशी राहणार आहे। ह्यात काय गरवायची गरज आहे? आज प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनं उभारावं। सांगली जिल्ह्यामध्ये आपला विश्वासघात झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं, परंतु पुढं सुद्धा विधानसभेला काँग्रेसकडून विश्वासघात होणार आहे याचं पूर्ण संकेत काल खासदार विशाल पाटील यांनी दिलेले आहेत। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। काही महिन्यात आम्ही आठवडी सुद्धा एक बाजार भरणार आहोत, आणि त्यामुळे त्या बाजारात सुद्धा अशा पद्धतीनंच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात सुभाष भैया तुम्हाला मिळावा। आम्ही अपेक्षा आम्हाला आम्ही काही घाबरत नाही, मी परवा सोडवून आलेलो आहे। आम्हाला कोण बोलायचं कारण नाही, कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसते तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते, आणि तेव्हा आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीशी राहणार आहे। ह्यात काय गरवायची गरज आहे? आज प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनं उभारावं। पण ते आमचे मित्र श्रीकांत शिंदे काय आमचा आहे, कारण मी खूप प्रयत्न केला। पण हा आजपाडी तालुका मला खूप सारखं। सांगली जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार यांनी काल आटपाडी येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या मनातील खऱ्या भावना या ठिकाणी बोलून दाखवल्या, आणि ज्या विश्वासानं उद्धवजी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये त्यांना माफ केलं त्याच विश्वासाचा विश्वासघात करून त्यांनी काल सिद्ध केलं की माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत। वरिष्ठांच्याकडे जाऊन वेगळी भूमिका मांडायची आणि जिल्ह्यामध्ये वेगळी भूमिका मांडायची हे उद्धवजी ठाकरे यांना आम्ही समजावून सांगणार आहे। खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये आपला विश्वासघात झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं, परंतु पुढं सुद्धा विधानसभेला काँग्रेसकडून विश्वासघात होणार आहे याचं पूर्ण संकेत काल खासदार विशाल पाटील यांनी दिलेले आहेत। आपला खरा शत्रू कोण? भारतीय जनता पार्टी, बिंदे गट हा आपला खरा शत्रू आहे, आणि काल त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन या ठिकाणी बिंदे गटाला पाठिंबा दिला, तुम्हाला आमदार करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, अशा पद्धतीचं जाहीर स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। माझी पक्षाच्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण कृपया सांगली जिल्ह्यापुरती आघाडी करू नये। असाच जर पाठीत खंजीर खुपसणार असाल तर मला वाटतं ही आघाडी सांगली जिल्ह्यापुरती न केलेली बरी, त्यापेक्षा काँग्रेसने आणि खासदार विशाल पाटील यांनी मिंदे गटाला खानापूर आटपाडीमध्ये सांगली जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देऊन टाकावा ना। कशाला उगच आतन एक बाहेरनं एक करायचं? खऱ्या अर्थानं ज्या विश्वासाचं राजकारण महाविकास आघाडीमध्ये आपण करतोय त्या विश्वासाला महातडा देण्याचं काम या ठिकाणी खासदार साहेब करतायत, आणि म्हणून माझी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की सांगली जिल्ह्यापुरत्या काँग्रेसवर विश्वास ठेवून आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं राजकारण करता येणार नाही, आणि म्हणून सांगली जिल्ह्याच्या आघाडीचा फेरविचार आपण करावा। धन्यवाद।